आज आपण भारताच्या सहभागासह जगातील सात नवीन आश्चर्याबद्दल माहिती घेणार आहोत दोन हजार एक साली सुरू झालेल्या जगातील सातवी आश्चर्य शोधून काढण्याची एक बनवलेली उपक्रमाची तंत्रपद्धती होती त्यात लोकांच्या मताने त्यांनी आपली सर्व आश्चर्य नोंद करायची होती आणि त्यामध्ये दोनशे इमारतीची नावं समोर आली त्यातनं सेवन वंडर्स नावाच्या ज्युरीच नावाच्या शहरातील संस्थेने याकडे सगळ्या नावांची नोंद घेतली आणि त्यातून सुमारे दहा कोटी लोकांच्या मतातून जी नावं समोर आली त्याच्यापैकी जगातील सातवी सात, सात नवी आश्चर्य जे आहेत ते भारतातील आग्र्याचा ताजमहेल मेक्सिकोमधील युकातानमधील चिचेन इतसा ब्राझीलमधील रेवो दी जॅनेरो येथील क्रिस्तो रेदेतोर आणि इटलीतील रोमच्या कलोसियमचा भव्य असा ठिकाण तसेच चीनची प्रचंड मोठी भिंत आणि पेरू कुस्कोच्या मास्को पित्सू जॉर्डनचा पेट्रा ही त्यातली नावं आहेत खास करून या सर्व नावाचा विचार नवीन अशा पद्धतीनं या जगातील सात आश्चर्यासाठी म्हणून केला जातो हे सर्व आश्चर्य आता लोकनव्यानं बघतात निवळ एक जर आपण चीनच्या भिंतीचा विचार केला तर ती ग्रेट वॉल आठ हजार आठशे पन्नास किलोमीटर लांब आहे असं मानलं जातं तर जगातील सातव्या आश्चर्यामध्ये भारतातील आग्र्याचा जर विचार केला तर आग्र्याचा ताजमहेल हा यमुना नदीच्या काठी आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं प्रेमाचं वैश्विक प्रतीक मानतात अशी ही सगळी नवीन सात आश्चर्य आहेत ज्या संदर्भात खरं तर ही आश्चर्य निवडत असताना खूप प्रांजळ पद्धतीने निवड झालेली नाही काही जणांनी डबल मतदान केलेलं असू शकतं पण तरीसुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं ह्याची निवड झाली आणि आज जगातील नवीन आश्चर्य म्हणून याला बघितलं जातं बऱ्याचदा यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षामध्ये आणि साधारणपणे इतर ठिकाणीसुद्धा परीक्षेत या संदर्भातले प्रश्न येऊ शकतात शेवटचा भाग म्हणजेच त्या त्याबरोबर त्या त्याचा जर विचार केला तर गिझाच्या भव्य पिरॅमिडलासुद्धा ह्याच्यामध्ये मानाचं स्थान आहे धन्यवाद